नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या या बातमीपत्रात मी सुप्रिया सरनाईक आपले स्वागत करते. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितराज ठाकरे हे 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी 2 दिवसाच्या सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितराज ठाकरे हे सोमवार दिनांक 7 मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी 2 दिवसांच्या सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 2 दिवसाच्या या दौऱ्यात ते मनसे विद्यार्थी संघटनेच्या कामांचा आढावा घेणार आहेत. याशिवाय इस्लामपूर, तासगाव आणि मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच मिरज मनसेच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या आरोग्य सेवा कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली. यावेळी दयानंद मलपे, संदीप टेंगले, आशिष कोरी उपस्थित होते. आमच्या राजसाहेबांचे पुत्र आणि सन्माननीय आमचे नेते विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे हे उद्याच्या 7 आणि 8 तारखेला सांगली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांशी संवाद साधायला ते येणार आहेत. मग ते येणारच आहेत तर मग आम्ही काही नियोजन त्यांच्यासाठी केलेलं आहे. प्रथम ते 7 तारखेला सायंकाळी 6 वाजता त्यांचं इस्लामपूरमध्ये जग्गी स्वागत होईल. त्या ठिकाणी एका पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होईल. त्यानंतर आष्ट्यामध्ये स्वागत होईल, तिथंही एका पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होईल. त्यानंतर त्यांना टोलनाक्यावरती इथं रिसीव करून आम्ही टिळक चौकातून गणपती मंदिराचं दर्शन होईल. त्यानंतर आम्ही सर्व शहरातले सर्व आम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून आम्ही स्टेशन चौकामध्ये त्यांचं मोठं स्वागत घेणार आहे. त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांना अभिवादन करून मग रात्री मुक्कामाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 वाजता पुन्हा विद्यार्थ्यांशी, जिल्ह्यातून जेवढे विद्यार्थी येणार आहेत 2,500 त्या विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बैठक, त्यानंतर मिरज येथे आम्ही जिल्ह्याच्या तर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैद्यकीय मदत कक्ष हा स्थापन केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन हे सन्माननीय अमित साहेबांच्या हस्ते घेतलेलं आहे. त्यानंतर तासगाव होईल, तासगावला एका पक्ष कार्यालयाचं उद्घाटन. त्यानंतर महाराष्ट्रातली पहिली मनसेची ग्रामपंचायत ही आपल्या जिल्ह्याची आहे आणि ती माझी आहे. मी मूळ त्या गावचं आहे, सावंतवाडी. या गावामध्ये एका पाण्याचं उद्घाटन, 23 लाखाची योजना मंजूर केलेली आहे, 73 लाखाची. त्या योजनेचं भूमिपूजनाचं अमित साहेबांच्या हस्ते भूमिपूजन होईल. त्यानंतर त्या गावातल्या लोकांशी संवाद, त्याच्यानंतर ते साताऱ्याला रवाना होतील.